हॅलो फ्रेंड्स, सोनाली फॅशन टिप्स मध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला तुमच्या समोर एक नवीन व्हिडिओ अपलोड करते, तुमच्या समोर प्रेझेंट करते. तर तो व्हिडिओ असा आहे की मला भरपूर दिवसांनी कमेंट येत होत्या की हाताची गोधडी, हात शिलाई गोधडी. मी शिलाई मशीनवरची गोधडी दाखवलेली आहे. परत गोधडी म्हणजे ती सवापट्टीची गोधडी होती, पूर्ण बेडची गोधडी होती, आणि एक मी फ्रिलची गोधडी दाखवलेली आहे, आणि लहान मुलांचे दुपटे देखील दाखवलेली. म्हणजे असे माझे गोधडीचे तीन व्हिडिओ आधी आहेत. आणि सवापट्टीची जी मोठी गोधडी आहे तिला माझ्या आजपर्यंतच्या व्ह्यूज ह्या 12,000 आहेत, आणि त्याला लाईक देखील खूपच चांगले मिळालेली आहेत. आणि त्यासोबतच वॉच टाईम मिनिट म्हणजे फुल वॉच केलेला आहे माझा तो व्हिडिओ, त्यासाठी माझी वॉच टाईम देखील त्या व्हिडिओला खूप जास्त आहे. असा सपोर्ट तुमचा माझ्या चॅनलला राहू द्या. आणि त्यासोबतच मला कमेंट आलेली होती की हाताची गोधडी दाखवा, ती हाताची गोधडी मी संपूर्णपणे साडी मांडण्यापासून तर साडीमध्ये अस्तर टाकण्यापासून, म्हणजे अस्तर हे लहान लहान तुकडे दाखवलेली. कारण काही एका कमेंटमध्ये मला एक अशी कमेंट आली होती की लहान लहान तुकडे असले तर गोधडी कशी शिवावी, आणि आता परत मला एक अशी कमेंट आलेली होती की हाताची गोधडी दाखवाताई. म्हणजे काहींच्या घरी मशीन नसते, त्यासाठी देखील ही गोधडी खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट करेल. मी पण पहिल्यांदाच गोधडी ही शिवलेली, माझ्या आईला शिवताना फक्त गोधडी मांडताना मी मदत केलेली आहे. आधी काय शिवून पाहिलेली नव्हती, पण मी फर्स्ट टाईम ही गोधडी शिवलेली, ती छान आलेली आहे. हात शिलाई तर ऑलरेडी येतेच ब्लाऊज शिवते म्हणून, मग त्यामुळे काही प्रॉब्लेम आलाच नाही. पण एवढं आहे की 2 दिवस मला ह्या गोधडीला लागलेली आहे. लहान मुलांना सांभाळून ही गोधडी मी पूर्णपणे एकटीने तयार केलेली. तर प्लीज माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा. म्हणजेच माझे नवनवीन ब्लाऊज डिझाईन्स, रियूज व्हिडिओ, किचन ऑर्गनायझेशन्स व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील, आणि गोधडी रिलेटेड व्हिडिओ देखील तुम्हाला पाहता येतील. म्हणजेच मी नवनवीन प्रकारच्या गोधड्या देखील अपलोड करणार आहे, फॅन्सी गोधड्या देखील अपलोड करणार आहे. तर त्यासाठी महाराष्ट्राच्या ह्या सुकन्याला, ह्या सुनेला प्लीज पुढे न्या, आणि चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. तुमच्या कमेंटमुळे एक प्रकारची प्रेरणा मिळत असते, म्हणजेच उत्तेजित होऊन नवीन व्हिडिओ करायला एक प्रकारची ऊर्जा निर्माण होत असते. म्हणून प्लीज कमेंट करत जा, लाईक करत जा, आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया गोधडीचा. ह्या गोधडीचा व्हिडिओ मी पूर्णपणे दाखवते. तर कशी वाटली गोधडी, लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. अखंड साडी घ्यायची आहे. अखंड साडी घेऊन मग तिची 2 पत्री घडी करायची आहे. मी दाखवते त्याप्रमाणे घडी करायची आहे. पदर आणि आपला जो नेसता भाग असेल त्याच्या खालच्या काटाला आपल्याला अशा प्रकारे दोघं काट एकत्र करून मग हात शिलाई टाकून घ्यायची आहे, अथवा मशीनची शिलाई देखील टाकू शकता. मी मशीनचीच शिलाई टाकून आणलेली आहे, तुम्ही हात शिलाई करू शकता, किंवा जवळपास मशीन असेल अथवा घरी असेल ते तुम्ही शिलाई टाकू शकता. आणि आपली शिलाई टाकून झाल्यावर जो आपला बंद बाजू असेल त्या भागाला अशा प्रकारे कैचीने कट करायचे, सीझरने कट करायचे. कट करून झाल्यावर जो भाग आपण कट केलेला आहे तो भाग, आणि जो आपला खालचा भाग असेल मोकळा कट केलेला, त्याला आपण अशा प्रकारे गोधडी मांडण्यासारखं आपण करू शकतो. म्हणजेच आपले जे काट असतील ते गोधडीच्या मधोमध येतील, म्हणजेच आपल्याला पट्ट्या लावायची गरज नाही आहे. आणि आपण जे हातमध्ये अस्तर टाकणार आहोत ते अस्तर व्यवस्थित धुवून, स्वच्छ धुवून प्रेस करून घ्यायचे. म्हणजेच चुरघडलेले अस्तर गोधडीत टाकायची नाही आहे. जर चुरघडलेले अस्तर टाकले तर गोधडी आपली व्यवस्थित दिसणार नाही. अशा प्रकारे मी अस्तर टाकून घेते, ते तुम्ही पाहत आहात ना, त्याप्रमाणेच आपल्याला अशा पद्धतीने
अस्तर टाकून घ्यायचे, मला डबल अस्तर टाकायचे म्हणजे गोधडी मला जाड करायची। मी अशा पद्धतीने एकावर एक दोन दोन स्तर ठेवते म्हणजे गोधडी माझी मऊ आणि जाड येईल, म्हणजे थंडीच्या दिवसात ही गोधडी कामात येईल। अशा पद्धतीने मी ती गोधडी हात शिलाईने शिवून घेते। मशीनवर आपल्याला एकच अस्तर टाकावी लागते, कारण जाड असली म्हणजे की मशीनला प्रॉब्लेम येतो। अशा पद्धतीने माझी गोधडी पूर्णपणे मांडून झालेली आहे। आता मी एक एक सुईमध्ये धागा पोळून घेते आणि मग जे काटकोपरे आहेत, म्हणजे गोधडीचा मेन पॉइंट हा फक्त काटकोपरे व्यवस्थित असे दाबून घ्यावी लागतात, म्हणजे शिलाई टाकून घ्यावी लागतात, तेव्हाच गोधडी खूप छान येते। आपल्या गोधडीचे तीन काट हे ओपन असतील, ते व्यवस्थित आपल्याला अस्तरमध्ये टाकून काटकोपरे दाबून घ्यायची। माझा तो जो पहिला मी ज्या ठिकाणी बसली होती त्या ठिकाणाहून तर आत्तापर्यंतचा हा एक काटकोपरा जे शिलाई टाकून झालेला आहे। आता मी गोधडीची जी बंद बाजू आहे त्या ठिकाणी हात शिलाई टाकत येते। त्यासोबतच दुसरी लाईन देखील गोधडीची कंप्लीट करते, म्हणजेच आपण चार जरी सुई आपण हात सुई धाग्याचे लाईनिंग करत आलो तरी चालेल। त्या पद्धतीने आपण चार चार धागे हात शिलाईने एकाच टायमाला घेत आलो तरी खूप चांगले असते, म्हणजेच गोधडी ही पुढे पुढे होत असते आणि पटापट आपली गोधडी पूर्ण होत असते। हात शिलाई करत असताना आपल्याला सरळ लाईन घ्यायची असते, त्यासाठी आपण ड्रॉ जरी करून घेतले तरी चालेल। आणि आपण जी दुसरी लाईन टाकणार आहोत त्यासाठी आपण हाताच्या चार बोटांचे माप घेऊन दुसरी लाईन टाकत यायची असते। पद्धतीने माझा बंद बाजूचा जो बंद बाजू आहे ती लाईन टाकून होत आहे। मी आता मागच्या बाजूच्या म्हणजे जो दुसरा साडीचा कोपरा आहे त्याला मी हात शिलाई करत येते, त्यासोबतच चार लाईन देखील टाकत येते। अशा पद्धतीने आपली गोधडीही पुढे पुढे जात राहील। आणि एकाच वेळेस चार पाच धागे घेतले तर गोधडीही सरकत जाते, पुढे सरकत जाते। आणि अशा पद्धतीने आपल्याला गोधडीच्या खालच्या बाजूने एक हात टाकून मग अशा पद्धतीने हात शिलाई करायची असते। ती तुम्ही पाहतच आहात आणि तुम्हाला माहितीच आहे की हात शिलाई कशी करायची असते, त्याच पद्धतीने आपण हात शिलाई करत यायची। गोधडीची मांडणी ही व्यवस्थित झाली म्हणजे आपली गोधडी व्यवस्थित होते। आणि गोधडीच्या चारही कोपऱ्याला आपण जड वस्तू ठेवायचीच, म्हणजेच दगड असली किंवा विटा असल्या तरी चालतील, म्हणजेच आपली गोधडी सरकत नाही। आपण ज्यावेळेस ज्या भागाकडे येतो त्यावेळेस आपण त्या गोधडीच्या कोपऱ्याला बसत बसत मग हात शिलाई करायची असते, म्हणजेच गोधडी इकडे तिकडे सरकत नाही आणि हात शिलाई देखील ही व्यवस्थित होत असते। गोधडीचे चारही काठ हे व्यवस्थित हात शिलाईने टचअप करायचे असतात, म्हणजेच व्यवस्थित क्लिअर करायचे असतात, अस्तर दिसू द्यायचे नाही। अशा प्रकारे आपल्याला गोधडीचे काठ हे व्यवस्थित करायचे असतात। आणि जो आपला ओपन असलेला काठ आहे म्हणजे आपण जी कैचीने कट केलेला भाग आहे तो आपल्याला व्यवस्थित असा फोल्ड पद्धतीने हात शिलाई करत करत यायची, म्हणजेच तो काठ हा अशा पद्धतीने हात शिलाईने पॅक होईल। अशा प्रकारे आपला चारही काठ हे गोधडीचे क्लिअर हात शिलाईने क्लिअर करून झालेली आहे। त्यासोबतच मी चार लाईन करत करत आलेली त्या देखील झालेल्या आहे। आता आडव्या साईडला आपल्याला परत हात शिलाई करत यायची आहे, म्हणजेच माझा हा दुसरा राऊंड चालू झालेला आहे। दुसऱ्या राऊंडला मी चार सुया आणते, चार धागे आणते, चार धागे आणले म्हणजेच तो जो दुसरा राऊंड आहे तो परत उभ्या दिशेने येतो आहे, तर उभ्या दिशेने देखील माझ्या चार सुया चार धागे चालत आहेत। अशा पद्धतीने माझी गोधडी ही कंप्लीट होण्याच्या स्टेजला आलेली आहे। तुम्ही पाहतच आहात की जे माझे
शिलाई टाकून झालेली आहेत लाइनिंग, त्या मी अशा पद्धतीने गोळा करत करत ते धागे टाकत येते. म्हणजे आपली ज्या आधीच्या लाइनिंग झालेल्या आहेत त्या जरी आपण पुढे सरकवले तरी त्या भागाची गोधडी ही चोळामोळा होत नाही, किंवा अशा पद्धतीने ही माझे टाके टाकून झालेली आहे. परत मी पुढच्या दिशेने अशा पद्धतीने येत येत माझ्या गोधडीचे सर्व टाके कंप्लीट करत येत. माझ्या मुलीने आणि माझ्या मिस्टरांनी मला गोधडी मांडण्याची पूर्णपणे मदत केलेली आहे आणि मुलगी ही शेवटपर्यंत धागे सुईमध्ये पोळत येत आहे. तिची देखील मला गोधडी शिवण्यामध्ये खूप महत्त्वाची भूमिका आहे. ती देखील तुम्हाला हातशिलाई कशी करतात असा डेमो करून दाखवते. तिचा डेमो देखील तुम्ही पाहू शकता. माझा हा शेवटचा धागा हा गोधडीचा आहे, तो मी शेवटचा धागा कंप्लीट करत येते. मला खूप आनंद झाला आहे, माझी गोधडी पूर्ण होत आलेली आहे. पण दुसऱ्या दिवशी गोधडी शिवताना खूप अंग दुखत आहे, कारण सवय नसते आपल्याला बसायची वगैरे, तर थोडाफार त्रास होतोच गोधडी शिवताना. त्याप्रमाणेच मला थोडासा त्रास झालेला आहे, तरी माझी ही गोधडी कंप्लीट झालेली आहे. कशी वाटली गोधडी, लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मी तुम्हाला परत परत का सांगते हे, कारण माझा एकच उद्देश आहे की ही गोधडी पूर्णपणे आपल्या भारतात काय बाहेरच्या देशांमध्ये देखील फेमस व्हायला हवी अशी माझी इच्छा आहे. गोधडीला जे धागे आपण टाके टाकत येत आहोत त्या गाठी बांधलेल्या आहे, ते एक्स्ट्राचे धागे आपण कट करून घ्यायची आहे. आणि मग अशा पद्धतीने माझी गोधडी तयार झालेली आहे. जाडसर अशी, उबदार, हिवाळ्यात गरम होईल अशा पद्धतीची गोधडी माझी तयार झालेली आहे. तुम्ही देखील अशा पद्धतीची गोधडी घरीच तयार करू शकता. उबदार अशी गोधडी घरीच तुमची तयार होईल. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत बाय, टेक केअर.